भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019 वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. संगमनेर शहरातील काही बँकांमधून पैसे काढून ते पैसे संबंधित बँकांच्या ATM मध्ये भरण्यासाठी दुचाकीहून निघालेल्या सिस्को कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी रस्त्यामध्ये अडवलं. या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील 36 लाख रुपये लुटण्यात आल्याची तक्रारही संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. तर हा सर्व प्रकार बनाव असल्याचं आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. या प्रकरणी फिर्याद देणाऱ्यासह तिघांनी हा बनाव केला असून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे 32,94,000 रुपये तिसऱ्या व्यक्तीकडून हस्तगत केलेत. सिस्को कंपनीकडे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील बँकांच्या ATM मध्ये पैसे भरण्याचं काम आहे. संबंधित बँकांमधून पैसे काढून ते त्यांच्या ATM मध्ये भरण्याचं काम करणारे सिस्को कंपनीचे कर्मचारी मंगेश रमेश लाड व 29 राहणार चास नळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि दत्ता सोनू पांडे राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर या दोघांनी आणि एकासह मिळून 36 लाख रुपये लुटल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. दुपारी सुमारास 2:30 वाजेच्या सुमारास आपले सिस्को कंपनी आहे त्या कंपनीचे स्टाफ जे आहे वेगळेवेगळे बँकातून पैसे कलेक्ट करून ATM मध्ये टाकण्यासाठी चालले होते आणि त्यांना जे आहे अडून 36 लाख रुपये जे आहे लुटून गेलेले आहे अशा प्रकारची फिर्याद आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपले वेगळेवेगळे पथक यांच्यामध्ये जवळजवळ 7 पथक यांच्यामध्ये लागलेले आहे आणि ते वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे यांच्या तपास कामामध्ये लागलेले आहे आणि आम्हाला वाटते की लवकरच यांच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह जे आहे ते काही लीड मिळणार आहे आणि गुन्हा डिटेक्ट लवकरात लवकर होईल असं आम्हाला वाटत आहे. यातील 32,94,000 रुपये तिसऱ्या व्यक्तीकडून हस्तगत करण्यात आलेत. लाड आणि पांडे हे दोघेही संगमनेरमधील काही बँकांमधून पैसे काढून ते त्यांच्या ATM मध्ये भरण्यासाठी MH 17 BB 5607 या क्रमांकाच्या दुचाकीवरून निघाले होते. शहर आणि परिसरातील काही बँकांच्या ATM मध्ये पैसे भरून गुरुवारी दुपारी 1:30 च्या सुमारास हे दोघे दुचाकीहून राजापूर मार्गे जवळे कडलघून वडगाव लांडगा येथील एका बँकेच्या ATM मध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना वडगाव लांडगा शिवारामध्ये 2:30 च्या सुमारास एका चारचाकी वाहनाच्या चालकानं हे दोघे प्रवास करत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहन आडवं लावलं. त्यातून चौघेजण खाली उतरत त्यातील एकानं लाड आणि पांडे यांना बंदुकीचा धाक दाखवला तर त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेतली. या बॅगेमध्ये 36 लाख रुपये होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलही काढून घेत चोरटे आलेल्या वाहनातून पसार झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता. तर बनाव करणारे कर्मचारी हेच चोर निघाल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. बाबासाहेबकडू संजय गोपाळे सह प्रसाद काळे सी न्यूज मराठी संगमनेर.